आणि हे सुधारणा मी करणार पण मला वेळ नव्हता म्हणून मी ह्याच्याबद्दल जास्त बोलले नाही. मला वेळ नव्हता ना तरी पण हे पण मी म्हणले असते. पण ह्यांना काय वाटत, ह्यांनी आले ह्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत, आमच्या घरी जास्त कंप्लेंट करतात. अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीसचा काही दोष नाही. आम्ही गावाकडे आमचे असं केलं होतं तर त्यांची सुधारणा झालेली आहे. तरी पण आम्ही गावाकडे राहतच नाही. तुमचं गाव कोणतं? आम्ही नांदेड जिल्ह्यात. ओके ओके ओके. तुम्ही आता अनेक वर्षापासून इथं? हो इथंच आहे. ओके. असंच तिथं गेल्यानंतर असं म्हटलं या पेट्या कशाच्या आहेत? त्या पेट्या आहेत. या ज्या पेट्या आहेत त्या कशाच्या आहेत? या बेबी केअर किट आहे. पहिल्यांदा गरोदर आहे बरं, तिला 9वा महिना चालू असेल त्यावेळेस आम्ही हे बेबी केअर किट देतो. ह्याच्यामध्ये बाळाच्या वस्तू आहेत, अच्छा, ड्रेस आहेत बाळाचे, सॉक्स आहेत, तेलाचे बॉटल आहेत, नेल कटर आहे, तापमापी आहे, बरंच काही, गादी वगैरे, मच्छरदानी सगळं आहे. जी महिला डिलिव्हरी झाली तिला आम्ही देऊन टाकतो. ते आता हे जे किट आहेत हे तुम्हाला इथं पुरवठा केलं जातं? नाही, ऑफिसला जाऊन आम्हाला बोलवतात, मेसेज टाकतात आणि घेऊन जा म्हणतात. मग ऑटो करून आम्ही भाडं देऊन आणतो. ऑटोचं भाडं, वाहतुकीचं भाडं कोण देतं? आम्हीच देतो ना. म्हणजे पुरवठादार ऑफिसला पुरवठा करतो आणि इथपर्यंत आणायचे 100-200 रुपये जे काही खर्च असेल ते अंगणवाडीच्या कार्यकर्तीनं करायचा. आम्हाला जे 2000 रुपये भेटतात खर्चासाठी वर्षभरासाठी खर्च करा म्हणतात ते. बघितलं का? वर्षभर म्हणजे वर्षभरासाठी यांना खर्च करण्यासाठी त्याच्यामध्ये केवळ मिळतात 2000 रुपये. आता या अंगणवाडीची ही जी खाजगी जागेत आपण भरवली आहे, ही कुणाची आहे जागा? हे धामट. अच्छा, काय भाडं आहे याला? याला आहे 1250. आणि शासन तुम्हाला किती देतो? 750 रुपये. आणि मग हा मधला जो फरक आहे 500 रुपयाचा आम्ही दोघी देतो. अरे वा, इलाजच नाही ना त्याला. उद्धवा अजब तुझे सरकार. अंगणवाडीची ही खोली भाड्यानं घ्यायला घरमालकाला द्यावे लागतात 1250 रुपये आणि शासन अंगणवाडीचं भाडं देतंय 750 रुपये. अनेक ठिकाणी तर अशा रूमची खोलीची भाड्याची रक्कम ही 2000 रुपयापर्यंत आहे. म्हणजे 750 रुपये फक्त शासन देणार आणि त्याच्यावरचे 500 रुपये असोत 1000 रुपये असोत हे आगाऊ द्यावं लागणार भाडं हे अंगणवाडीच्या कार्यकर्तीनं आणि मदतनीसनं भरायचं. अंगणवाडीच्या कार्यकर्तीनं आपल्या स्वतःच्या मानधनातून हा खर्च करायचा का? तेव्हा शासनाने अत्यंत गांभीर्याने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महिला बाल कल्याणचे जे कोणी मंत्री आहेत त्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावं आणि अंगणवाडीचं भाडं यामध्ये सुद्धा वाढ होण्याची आवश्यकता आहे.